ठाकरेंसाठी एक खुर्ची ठेवली जाणार आहे, तर तिकडे शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये संजय राऊतांसाठी एक खुर्ची ठेवली जाणार आहे. नेस्कोतल्या मेळाव्याप्रमाणे शिवतीर्थावरच्या मेळाव्यामध्ये सुद्धा संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची ठेवली जाणार आहे. जामीन मिळाला नसल्यानं संजय राऊत अजूनही तुरुंगात आहेत, पण त्यांच्यासाठी एक राखीव खुर्ची शिवतीर्थावरती दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा ठेवली जाईल. काही दिवसांपूर्वी ज्यावेळी नेस्कोमधल्या मैदानात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतलेला होता गटप्रमुखांचा, त्या मेळाव्यामध्ये सुद्धा संजय राऊत यांच्यासाठी एक रिकामी खुर्ची व्यासपीठावरती ठेवली गेलेली होती, आणि आता दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा संजय राऊतांसाठी खुर्ची दिसतीय. तर जसजशी मेळाव्याची वेळ जवळ येत चालली आहे, तसतसा घडामोडींना वेग येतोय, आणि त्या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.